अरे बाप रे, अरे प्रिंसेस एवढी रुसून बसली आहे का? पण ठीक आहे ना पिहू, तुला आता स्पर्धेत भाग नाही घ्यायचा म्हणतेस ना तू, बरे की मग चला, म्हणजे बहुतेक आता आपल्या घरातून कोणीच पार्टिसिपेट नाही करणार, तू पण नाही आणि स्वराजही नाही. अरे अच्छा, तुला माहितीच नाहीये, तू ज्या स्वराजला घाबरून पार्टिसिपेट करायला नाही म्हणालीस तिथे स्वराजच म्हणतोय मी नाही करणार पार्टिसिपेट. बहुतेक तिथले इतर सगळे स्पर्धक आपल्याहून जास्त तयारीचे असतील असा विचार करून नाही म्हणाला असेल, पण घाबरटच आहे बाबा स्वराज. पण मला वाटलं होतं तू तरी एकदम ब्रेव असशील ना. नाही, तू एवढं ते सोशल मीडियावर काय काय करत असतेस, रील्स करतेस आणि त्यामध्ये काय म्हणतेस, मी पिहू मल्हार कामत, मल्हार कामतची डॉटर. पण मल्हार कामत असा घाबरट पळपुटा नाही आहे, तुला माहिती आहे ना, मल्हार कामतने जर ठरवलं तर तो त्या कॉम्पिटिशनमध्ये नुसता भाग घेत नाही तर जिंकूनच येतो. मग बघत नाही तो समोर कोण आहे काय आहे किती चांगले स्पर्धक आहे, तो फाईट देतो आणि जिंकूनच येतो. पण ठीक आहे, मला वाटलं होतं की पिहू सुद्धा ब्रेव असेल, पण वाटलं होतं म्हणजे मी आहेच ब्रेव डाळा. हो, पण तू तर स्वराजमुळे स्पर्धा सोडतेस ना, म्हणजे पार्टिसिपेटच नाही करतेस. अर्थात बरोबर आहे म्हणा, त्या स्पर्धेमध्ये स्वराज काय असेल, अशी एक एक टॅलेंटेड मुलं पार्टिसिपेट करतील ना, की तू जर स्वराजला घाबरत असेल तर त्या मुलांसमोर तो उभीच नाही राहू शकणार. बरोबर आहे, असंच झालं असेल कदाचित, स्वराज पण ना या सगळ्यालाच घाबरला असेल आणि म्हणून पार्टिसिपेट केलं नसेल त्याने तुझ्याच सारखं. पण मी घाबरले नाहीये. ओ, मग काय प्रॉब्लेम आहे, उलट तुला तर किती मोठा ऍडव्हान्टेज आहे. तुझा डॅडा कोण आहे? मल्हार कामत, जो तुला खूप चांगला सिंगर वाटतो. बरोबर, मग तुला तर त्याचा गायडन्स आहे ना. आणि मला सांग, तुला जर वाटत असेल मी चांगला गायक आहे तर मी तुला असं कधी म्हटलंय का की तू चांगली गात नाहीस? हा ना, ते एकदा म्हणाला होतास ना तू. कधीच नाही म्हणाला, कधीच नाही पिहू, कारण माझा माझ्या गाण्यावर जेवढा विश्वास आहे तेवढाच तुझ्यावर सुद्धा आहे. मी तुला काय सांगितलं होतं पिहू, तू चांगलीच गायिका आहेस, फक्त थोडासा रियाज कमी पडतो की नाही बाळ आपला. आणि मी तर तुझ्यासोबत रियाज करायला सुद्धा तयार आहे, आधीपासून होतो. तू बघ, तू माझ्यासोबत जरा रियाज कर, आपण खूप मेहनत करू, स्पर्धेत भाग घेऊ आणि ती स्पर्धा जिंकूच. तरी पण मी हारले तर? हे बघ पिहू बाळा, एखादा विनर ना मी हरेन का हा विचार कधीच नाही करत, तो नेमका उलटा विचार करतो, मी बाकी स्पर्धकांना कसा हरवेन. त्यामुळे तूही तसाच विचार कर मनात, आपण मेहनत केली ना, रियाज केला ना, तर सगळं शक्य आहे. हे बघ बेटा, माझा तुझ्यावर विश्वास आहेच, आता फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव, विचार कर. दादा, यू आर राईट, मी करेन कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट आणि जिंकून पण दाखवेन फायटर सारखं. शाबास, पाहिलंस, दॅट्स लाईक माय गर्ल, ही माझी पिहू आहे. पिहू, आता फक्त स्वप्न बघत बसायची नाहीये, कळलं ना, कामाला लागायचंय. उद्या सकाळपासून आपण रियाज सुरू करूया. ओके, गिव मी हाय फाईव्ह. शाबास, लवकर झोप, सकाळी लवकर उठायचं ना. गुड नाईट बेटा. गुड नाईट.
माय गॉड प्यू, आई एम सो प्राउड ऑफ यू एंड आई एम सो श्योर दैट यू आर गोना विन दिस कॉम्पिटिशन. मी टू मामा, पण आता मला भूक लागली कारण की उद्या डाडा सोबत रियाज करायचा. आई विल बी राइट बॅक. ओके.